अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेले माझे बालमित्रांनो, मी आविष्कार छाया युवराज बारोकर. मी आज तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती देणारी गीत सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचा भिकारी आता आली या भालदारी, त्या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी. तू कुळाचा भिकारी आता आली या भालदारी, त्या गाडीत माडीत आबा शंकर मल्हारी. दत्राऊरुस करतोस त्या खेड्यातल्या वाडीला, दत्राऊरुस करतोस त्या खेड्यातल्या वाडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. पंचपक्वान्न खाणार कधी तोंडात जय भीम, शिळ तुकड चारल त्याला करतोय सलाम. पंचपक्वान्न खाणार कधी तोंडात जय भीम, शिळ तुकड चारल त्याला करतोय सलाम. तुला मुभाच नव्हतीर त्या कधी मंदिर चावडीला, तुला मुभाच नव्हतीर कधी मंदिर चावडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. मोठा साहेब झालास बापाला विसरलास, गेला असता समाशानी बक्ष असत गिदाडाच. मोठा साहेब झालास बापाला विसरलास, गेला असता समाशानी बक्ष असत गिदाडाच. आत्ता बिडीन काढीला आत्ता महाग तू वेड्या, आत्ता बिडीन काढीला आत्ता महाग तू वेड्या, आत्ता बिडीन काढीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तुला भिमान माणूस केलं तुझ्यासाठी श्रम वेचील, तुला भिमान माणूस केलं तुझ्यासाठी श्रम वेचील. विसरू नको भीमाचे मोल बोल गर्वान जय भीम बोल, विसरू नको भीमाचे मोल बोल गर्वान जय भीम बोल. तू भीम कार्यात जान गाव कधी वेळांत दावडीला, भीम कार्यात जान गाव कधी वेळन दावडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला,
आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. धन्यवाद. अख्ख्या विश्वात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून झळकणारा ज्ञानाचा तेजस्वी सूर्य, ज्ञानाचा अथांग सागर, हजारो वर्षांपासून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणारा, जुलमी अन्यायी प्रथा मोडून टाकणारा दीनदलितांचा कैवारी म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांनी गुलामगिरीची साखळी तोडून सर्वांना मुक्त केले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश त्यांनी सर्वांना दिला. अशा या महामानवाचे विचार दगडालाही पाजर फोडणारे आहेत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवांस निलिमा सुखदेवारकर आहे. मी आता तिसरीमध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भारतरत्न भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला व 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा अन्याय, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन होते. त्यांनी दिलेल्या भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आदिती सुरेखा दत्तात्रय वाडकर आहे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांसाठी 14 तळ्याचे पाणी इंग्लंडांपासून मुक्त केले. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा हक्क दिला. डॉक्टर बाबासाहेब लोकपुरुष, डॉक्टर बाबासाहेबांना लोकपुरुष जाणले जाते. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. बोला भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय राज्यघटनेचा जय, भारतीय राज्यघटनेचा जय, वंदे मातरम, वंदे मातरम.